देशातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी 31 जानेवारी 2020 पासून 2 दिवस संपावर जाण्याचा इशारा दिलाय. यामुळे शुक्रवार शनिवार रविवार मिळून 3 दिवस बँक बंद राहून सर्वसामान्यांची महिन्याच्या सुरुवातीसच गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँक कर्मचाऱ्यांच्या महासंघानं या संपाचं आवाहन केलं आहे. UFBU ही ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्ससह 9 बँक कर्मचारी संघटनांची शिखर संघटना आहे. बँक कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा प्रश्न नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित आहे. वेतनवाढीच्या मुद्द्यावर भारतीय बँक संघटना अर्थात IBA कडून कोणत्याही प्रकारचं आश्वासन देण्यात आलं नाहीये.